नमस्कार, मी किरण, कोकणी पुण्या चरकामध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपली आजची रेसिपी काय आहे ते बघूया। तर आपली आजची रेसिपी आहे पनीर पकोडा, जो की आपण घरीच करणार आहे। त्यासाठी लागणार साहित्य, हे मी पनीर घेतले 250 ग्रॅम आहे, आता मोठे मोठे पीसमध्ये मी कट करून घेतीये। त्यामध्ये चाट मसाला टाकलाय, चिमटीनेच टाका म्हणजे सगळीकडे स्प्रेड होईल। ब्लॅक पेपर, सॉरी काळी मिरी पावडर आणि ब्लॅक सॉल्ट, थोडंसं लाल तिखट टाकलंय, थोडीशी आमचूर पावडर, आणि हे सगळं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या पनीरला पावडर लागेल। तर आता ते तळण्यासाठी मी इथे 2-3 चमचे डाळीचं पीठ घेणार आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडं वा हळद, लाल तिखट आणि खायचा सोडा सगळं टाकून मी थोडं घट्टसर मिश्रण करून घेणार आहे, जेणेकरून पनीर त्यात डीप करून तळता येईल। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि घोटाळ्या एक स्मूथ टेक्स्चर करून घ्यायचं आहे। झालंय रेडी आहे, इकडे मिश्रण होतोय तर मी कढईत तेल ठेवले गरम करायला। तर आता आपण तळणार आहे, कढईमध्ये तेल थोडं गरम झालेलं आहे तर मी याच्यासाठी एक काट्याचा चमचा घेतला आहे। एक चमचा ऑइल घालून पनीर मध्ये थोडं परत एकदा हलवून घ्यायचं आहे। तर पनीर डीप करून मी तळणार आहे। टाकू शकता पण मी इथे चमचा वापरला। थोडा लालसर कलर आहे इसमें, आपण तळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता माझे तळून झालेले, खूप छान असं चौकोनी दिसत आहे। तर माझे पनीर पकोडे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत। तर रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि पुन्हा एकदा नवीन रेसिपी मध्ये भेटूया। बाय।